आता आपण आहोत मनेरी मतदारसंघामध्ये. आपल्यासोबत आहेत सौ आकांक्षा महेंद्र शेटकर, पूर्वाश्रमीच्या वंदना ठाकूर. मॅडम, आपण या मतदारसंघातून बी जे पीकडून लढत आहात. मॅडम, आपली एकंदरीत या मतदारसंघासाठी कोणत्या प्रकारचा विकास कामांसंदर्भात आपण काम करणार ते आम्हाला थोडक्यात सांगा. मी विकास कामासाठी तर महिलांसाठी पहिलं मी महत्त्व देते. तर महिलांवर होणारे अन्याय अत्याचार झालेले आहेत या भागात, तर ते माझ्या मनामध्ये आणि दिमागामध्ये घुमत आहेत. म्हणजे ते बलात्कारासारखे विषय पण आमच्या दोडामार्ग भागामध्ये झालेले आहेत, रेपचे विषय, आणि ही अशी प्रकरणं डांबून ठेवलेली आहेत. तर ही अशी का, याचा मी जोपर्यंत सत्तेवर येत नाही तोपर्यंत मला हे शक्य नाही. जोपर्यंत माझ्यामध्ये पावर येत नाही तोपर्यंत मला करणं काही शक्य नाही. त्यामुळे मी ठरवलं की माझ्या भागातल्या दोडामार्ग तालुका इवन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महिलांचे जर प्रश्न सोडवायचे असतील सगळेच, तर मला सत्तेवर यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये घुसलं पाहिजे असं मी ठरवलं आणि भाजपमधनं तिकीट घ्यायचा विचार केला. एकंदरीत मॅडम, या ठिकाणी आपण प्रचार करतात, एकंदरीत वातावरण काय आहे ते थोडक्यात आम्हाला सांग. वातावरण म्हणजे बीजेपीला एकदम छान वातावरण आहे. मोदी लाड आहे ती अजूनही तशीच आहे. नोटाबंदी विषय झाला तरीसुद्धा लोकांमध्ये त्याचा सामान्य जी जनता आहे आमची मध्यमवर्गीय त्यांना काही हे झालेलं नाही आहे नोटाबंदी केल्यामुळे. हा नोटांचा विषय जो आहे तर श्रीमंत आहेत किंवा करप्शनवाले लोक आहेत त्यांना त्याचा हे झालेला आहे, तोटा झालेला आहे किंवा त्यांना त्याचा झळ पोचलेली आहे. आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांना काहीच झळ पोचलेली नाही आहे. एकंदरीत आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये काही विकास कामांच्या संदर्भात आपण माहिती दिली आहे, त्या विकास कामांसंदर्भात आम्हाला थोडक्यात माहिती द्या. गावांना जोडणारे सर्व रस्ते डांबरीकरण करणे व वाड्यांसाठी आवश्यक पक्के रस्ते करणे. ज्या वाड्यांवर वीज पोचली नाही, ज्या घरात वीज मिळालेली नाही, शेतीपंपासाठी तातडीने कनेक्शन मिळवून देणे. फुकेरी धरण होण्यासाठी प्रयत्न करणे. तसेच छोटे पक्के बंधारे प्राधान्याने बांधणे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे खऱ्या अर्थाने जनतेसाठी उपयुक्त बनविणे. ज्या शाळा जीर्ण झाल्या आहेत त्याची त्वरित दुरुस्ती खेळांसाठी ग्राउंड होण्यासाठी प्रयत्न करणे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविणे. पंचायत समितीची स्वतंत्र इमारत तातडीने होण्यासाठी प्रयत्न करणे. सर्वांना शुद्ध पुरेसे पाणी मिळण्यासाठी उपयुक्त योजना करणे. सुपारीवरील फवारणीसाठीच्या बुरशी प्रतिबंधक औषधांना सबसिडी मिळवून देणे. शासनाने हजारो एकर जमीन वनसंज्ञेखाली घेतली असून शेतकरी भूमिपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी विशेष आमचे प्रयत्न असणार आहेत. पिकांचे नुकसान करणाऱ्या वनप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा पुरेशी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. सुपारी नारळ मसाल्यांची उत्पादने काजू केळी कोकम भात शेती भाजीपाला आदींच्या उत्पादनात वाढ होऊन भूमिपुत्र सशक्त होण्यासाठी प्रयत्न करणे. जनताभिमुख शासन प्रशासन होण्यासाठी आणि भूमिपुत्र खऱ्या अर्थाने न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. बेरोजगारांना संधी मिळण्यासाठी प्रदूषणमुक्त उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणे. तरुणांनी उद्योग उभारण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. आडाळी MIDC कार्यान्वित होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे. भ्रष्टाचार मुक्त शासन व शासनामध्ये पारदर्शी कामकाज करण्यासाठी वचनबद्ध आहोत. दोडामार्ग तालुक्यातील माजी सैनिकांसाठी संरक्षण मंत्री माननीय मनोहर भाई पर्रिकर यांच्याशी चर्चा करून हॉस्पिटल काउंटर व कॅन्टीन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. आपल्यासोबत आहेत जिल्हा संपर्क करून हनुमंत सावंतसरी. सर, याआधी या मतदारसंघाचं हा मतदारसंघ सासोली मतदारसंघ होता. या मतदारसंघाचं नेतृत्व एकनाथ नाडकर्णी करत होते. त्यांच्याकडून न झालेल्या विकास कामांच्या संदर्भात आपण त्याचा कसा काय फायदा आपल्या मतदारसंघासाठी करणार थोडक्यात आम्हाला सांगा. विशेष करून सांगायचं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे, तर पर्यटन माध्यमातून ज्या गोष्टी विकसित झाल्या पाहिजेत त्या गोष्टी अद्याप पर्यटनाच्या झालेल्या नाही आहेत. उदाहरणार्थ सिंधुदुर्गाला लागलेला मोठ्या प्रमाणात समुद्र, त्या लागत असणारे रस्ते, हे अद्याप काही त्याचा विकास झाला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक टुरिझमना त्याचा प्रॉब्लेम म्हणजे काय समस्या निर्माण होत आहे. तर त्याला जास्तीत जास्त आत्तापर्यंतच्या गव्हर्नमेंटने काही महत्त्व न दिसता कुठच्या इन्फ्राच्या डेव्हलपमेंट न करता, उदाहरणार्थ घ्यायला तर आता आम्ही चिपीचं एक एअरपोर्ट जे आहे ह्या लोकांनी म्हणजे युती शासनाच्या आघाडी शासनाच्या काळात
मांडण्यात आलं तेही अद्याप अपुरं झालं आहे. तर आमचं शासन सक्रिय झाल्यानंतर लगेच त्याच्यासाठी जे ज्या काही अपुऱ्या गोष्टी होत्या त्या पूर्ण करून त्या कॉन्ट्रॅक्टरसाठी लागणारे काही निधी किंवा त्या चिपी विमानतळासाठी लागणारा काही निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून तो आता लवकरच मला वाटतं येत्या काळात ते पूर्ण होईल याची सरकारने जबाबदारी घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आता ह्या मागील सरकारमध्ये किंवा मागील ज्या जिल्हा परिषद सदस्यांनी किंवा जिल्हाध्यक्षांनी राहिलेली कामं उदाहरणार्थ राहिलेलं इथली बेकारीसाठी मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून उद्योग कसे निर्माण होतील ह्याचा कुठचाच पायाभूत हे केलेला नाही आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त आपला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणाल तर फलोद्यानच्यासाठी प्रसिद्ध आहे, मत्स्यमारीसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यासाठी मॅक्झिमम कसे प्रोसेसिंग युनिट तयार करून त्या माध्यमातून जास्तीत जास्त आपले बेरोजगारांना जे आज बेरोजगार मुंबईच्या मार्गावर लागले आहेत त्यांना इथे कसं स्थायिक किंवा इथे कसे आपल्याला हे करता येईल थोपवता येईल हे आम्ही पहिलं आमचं हे राहिलं आहे. सर आपण या ठिकाणी प्रचार करता आहात मनेरी मतदारसंघामध्ये. 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान साहेबांनी जो नोटबंदी केली त्याचा प्रादुर्भाव या मनेरी मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे का? तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला असं कुठे दिसून येत नाही की या मनेरीमध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे हा बाबतीत काही प्रॉब्लेम झाला असेल. पण उलट ह्याचं उलट झालं की आज जे जिल्ह्यामध्ये बँकामध्ये भरपूर पैसे आलेत त्या पैशामधून आज ज्या आमच्या बेरोजगार युवकांना बँकेमध्ये जे फायनान्स किंवा आर्थिक मदतीचे काही प्रश्न निपटायचे तो आज मोठ्या प्रमाणात सॉल्व झाले. आज प्रत्येक बँक येऊन सांगते या बाबा प्रज घेऊन या प्रकल्प घेऊन या आणि पैसे घेऊन जा अशी मला वाटतं अवस्था ह्यापूर्वीच्या कधीच झाली नव्हते हा मला विशेष करून वाटते. सर तसंच सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला होता त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र राणे साहेबांनी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर केला होता. तसंच आपला पर या ठिकाणी गोवा राज्य हे दोडामार्ग राज्यापासून जवळ आहे ते सुद्धा राज्य या ठिकाणी पर्यटन राज्य म्हणून ओळखलं जातं. एकंदरीत पर्यटनाच्या दृष्टीने आपण दोडामार्ग तसंच जिल्ह्याच्या नियोजनाचं तुम्ही कशा प्रकारे आराखडा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मला थोडक्यात सांगाल. सिंधुदुर्ग मला म्हणाल तर हा पर्यटन दृष्टिकोनातून म्हणाल तर एक सक्षम जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात समुद्राचा मार्ग आहेत, बाजूला शेजारीच त्याच्याप्रमाणे गोवा राज्य आहे. तर गोवा राज्यातून मॅक्झिमम पर्यटक फार मोठ्या प्रमाणात येतात. त्याचा फायदा जसा झाला पाहिजे होता आपल्या आता जिल्ह्याला त्या उद्देशाने झालेला नाही. ज्याप्रमाणे आपण केरळ एक विषय घेतला केरळमध्ये आज फार मोठ्या प्रमाणात परकीय चलन येते पण आज म्हणजे नाही म्हटलं तर 750 ते 800 कोटी परकीय चलन बाहेरूनच येत असते. पण आज जिल्हा आमचा जो हा झाला आपल्या ह्याच्या पर्यटनदृष्ट्या सक्षम झालेला आहे त्या दृष्टीने कुठचंच आम्हाला कार्य किंवा पाऊल उचललेला ह्या पूर्वीच्या सरकारने दिसत नाही आहे. तर आमचं एक विजन एकच असेल, मला आता कोणाचं हे म्हणजे वाईट बोलायचं नाही आहे की आता झालं तर ठीक आहे पण आमचा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनेतून किंवा आमच्या सरकारांच्या मोदी सरकारांच्या इवन देवेंद्रजींच्या स्वप्नातलं जे आपल्याला सिंधुदुर्ग बनवायचं आहे किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ज्या पर्यटन दृष्टिकोनातून जो जिल्हा बनवायचा आहे जसं ज्या केरळप्रमाणे किंवा गोवाप्रमाणे त्याप्रमाणे आमचं दूरदृष्टीचं राहील. जास्त शक्य तेवढं जास्तीत जास्त आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात येतील. इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते म्हणा वीज म्हणा त्याच्या पर्यटन दृष्टीने लागणारे एअरपोर्ट्स म्हणा जास्तीत जास्त टुरिस्ट उद्योग टुरिस्ट पर्यटक येतील त्यांच्या राहण्यासाठी व्यवस्थित सोयी सुखसोयी केल्या जातील ह्या दृष्टीकडे. आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा जगाच्या नकाशावर पर्यटकांदृष्ट्या एक नंबर कसा होईल हा आमचा उद्दिष्ट मेन राहील. आपल्यासोबत सौ आकांक्षा महेंद्र शेटकर मॅडम होत्या, कॅमेरामन विलास पाताडेसह प्रसाद पाताडे, कोकण नाव दोडामार्ग.